आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. पण नेमका अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहेत, वित्तीय तूट म्हणजे काय, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. बजेट म्हणजे अर्थसंकल्प हा शब्द सगळ्यात आधी इंग्लंडमध्ये 1773 वापरण्यात आला. भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 ब्रिटिश संसदेत मांडला होता. तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 1947 सादर झाला. पूर्वी अर्थसंकल्पाबरोबर आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जात असे. पण 1965 पासून बजेट सादर होण्याच्या 1 दिवस अगोदर आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याची प्रथा सुरू झाली. 1 फेब्रुवारी 2021 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प देशाच्या वर्षभराच्या जमा खर्चाचा ताळेबंद असतो. अर्थसंकल्पात आर्थिक वर्षातली सरकारचे अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद मांडलेला असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार पुढे पुढच्या आर्थिक वर्षात किती पैसे गोळा होणार आणि हा पैसा कुठे खर्च होणार याची माहिती या अर्थसंकल्पातून मिळते. म्हणजेच अर्थसंकल्प एक अंदाजपत्रक आहे. सरकार वर्षभरातलं उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज मांडतं. अर्थसंकल्पातल्या किती घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली की नाही याची माहिती मिळते ती आर्थिक पाहणी अहवालातून. नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी सरकार आर्थिक पाहणी अहवाल मांडतं. या आर्थिक पाहणी अहवालात सरत्या वर्षातल्या अर्थसंकल्पात मांडलेल्या योजना, उत्पन्न, खर्चांची कशी अंमलबजावणी झाली याची माहिती मिळते. अर्थसंकल्प तयार करताना केंद्रीय अर्थ मंत्रालय, नीती आयोगासह वेगवेगळे मंत्रालय अर्थसंकल्पासाठी काम करत असतात. अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग अर्थसंकल्प तयार करतो. यासाठी वेगवेगळी मंत्रालय, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था आपल्या मागण्या या विभागाला कळवत असतात. शेतकरी, उद्योग, व्यापारी प्रतिनिधी, वेगवेगळ्या समित्या आणि अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. त्यानंतर अर्थसंकल्पातल्या तरतुदी तयार केल्या जातात. अर्थसंकल्पात देशाची सध्याची परिस्थिती, आर्थिक विकास दर काय राहतील, सकल घरगुती उत्पन्न काय असतील, सरकारकडे किती महसूल गोळा होईल आणि खर्च कुठे कुठे होईल, वेगवेगळ्या क्षेत्रांसाठीची आणि योजनांची तरतूद, नवीन योजना जाहीर होतात, कृषी, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सेवा, लघु आणि मध्यम उद्योग, बँकिंग आणि फायनान्स, स्टार्टअप्स, वित्त बाजार या क्षेत्रांसाठी तरतूद केली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात, महसूल आणि भांडवली खर्च. महसूल भागात 90% कराचा समावेश असतो. महसूल, प्राप्तिकर, कॉर्पोरेट कर, GST, उत्पादन शुल्क इत्यादींद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती असते. कर वगळून अन्य मार्गांनी मिळणाऱ्या महसुलात निर्गुंतवणूक, खाजगीकरण, दूरसंचार, विमान वाहतूक आणि इतर प्रकारचे महसूल यांचा समावेश असतो. भांडवल भागात सरकारी विभागांचा खर्च, कर्जावरचं व्याज आणि अनुदान यांचा समावेश असतो. खर्चाच्या भागामध्ये मंत्रालयानुसार खर्चाची माहिती असते. याशिवाय केंद्र सरकार, संरक्षण क्षेत्र, मनरेगा, PM किसान, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, प्रशासकीय खर्च, पायाभूत सुविधा या प्रकल्पांवरचा खर्च, अशा कोणकोणत्या योजनांवर खर्च करणार आहे याची माहिती असते. आयकरच्या टप्प्यांमधला बदल, कॉर्पोरेट टॅक्स, कॅपिटल गेन्स टॅक्स, कस्टम आणि एक्साइज ड्युटी यांचा समावेश दुसऱ्या भागात असतो. अर्थसंकल्पाचे प्रामुख्यानं समतोल अर्थसंकल्प, शिल्की अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प असे 3 भाग पडतात. शिल्की अर्थसंकल्प, सरकारचं उत्पन्न जेव्हा खर्चापेक्षा जास्त असतं त्याला शिल्की अर्थसंकल्प म्हणतात. अशा प्रकारच्या अर्थसंकल्पात खर्च हा प्राधान्यक्रमानं करण्यात येतो. मात्र यामधून आर्थिक विकास साध्य केला जाऊ शकत नाही, तसंच आर्थिक ध्येयही साध्य होत नाही. तुटीचा अर्थसंकल्प, सरकारनं मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असतं त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारच्या सरकारांकडून हा अर्थसंकल्प मांडण्यास प्राधान्य दिलं जातं. भारतासारख्या विकसनशील देशात या प्रकारचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प फायदेशीर ठरतो. समतोल अर्थसंकल्प, अर्थसंकल्पात जेव्हा सरकारचा खर्च आणि सरकारचं उत्पन्न सारखंच असतं, म्हणजेच खर्च आणि उत्पन्नात समतोल साधला जातो, त्याला समतोल अर्थसंकल्प म्हणतात. या प्रकारच्या अर्थसंकल्पामुळे सरकारच्या खर्चावर नियंत्रण राहतं. तसंच या प्रकारच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेवर कोणतेही अर्थसंकल्पीय परिणाम होत नाहीत आणि चलनवाढीचा धोकाही राहत नाही. आता वित्तीय तूट म्हणजे काय ते बघूयात.
कर्ज वगळता सरकारचं उत्पन्न आणि खर्च यांच्यातला फरक म्हणजे वित्तीय तूट. वित्तीय तूट किती आहे यावरून हा अंदाज लावला जातो की सरकारला कामकाज चालवण्यासाठी किती कर्जाची गरज आहे. वित्तीय तूट सामान्यतः महसूल कमी झाल्यामुळे किंवा भांडवली खर्चामध्ये वाढ झाल्याने होते. भांडवली खर्च हा दीर्घकालीन मुदतीच्या मालमत्तांवर होतो, जसं कारखाने, इमारतींचं बांधकाम आणि इतर विकास कामं. सामान्यतः वित्तीय तुटीची भरपाई ही RBI कडून कर्ज घेऊन केली जाते. यासोबतच आजच्या या व्हिडिओमध्ये ते संबंधित अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.